नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या मराठी एपिसोडमध्ये मी आहे प्रियांका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशुंगी क्रिएशन अँड ज्वेलर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणी इन्फ्लुएन्सर म्हणजे रोज तुम्हाला सोशल मीडियावर नवनवीन साड दाखवण्याचं कार्य मी करत असते काही ना काहीतरी नवीन समथिंग स्पेशल आणि त्यातल्या त्यात साडी हा असा विषय आहे की प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारा प्रत्येक गृहिणीला मोहात पाडणारा आणि हा मोहात पाडणारा विषय असा आहे की तुम्ही कधी कुठे कोणत्याही फंक्शनमध्ये जा समोरच्या गृहिणीची घातलेली साडी तुम्हाला अधिक जास्त आवडते तर न त्याच ह्याच्यातनं मी आजची एक साडी घेऊन आलेली आहे कारण मागच्या ब्लॉगमध्ये मा असं झालं की ज्या वेळेस मी या टाइपची ही साडी आणली तेव्हा तुम्ही ती प्रचंड लाईक केली आणि या साडीचं नाव होतं कोरासिल को ची खासियत काय आहे तर सगळ्यात पहिले लाईट वेटेड असतं दुसरं म्हणजे ही पार्टीवेअर साडी आहे तिसरं म्हणजे जरी बेस्ट पार्टीवेअर साडी आहे खूप कमी अशा साड्या असतात की ज्या जरी बेस्ट पार्टीवेअर साडी शोभतात आणि पाचवं म्हणजे ही जी साडी आहे ती अतिशय सुरेख दिसणारी डार्केस्ट कलर दिसणारी कोरा सिल्क फॅब्रिक वर कोणताही कलर हा डार्कच दिसतो मग तो व्हाईट का ना असू दे तुम्हाला एक मी दे हो। एक एक्झाम्पल त्याचं देईल आता तर मैत्रिणींनो सुरेख साडी मी आणलेली आहे साडीची प्राइस आहे चोवीसशे वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे माझ्या सप्तशृंगी मधलं सगळ्यात पहिले साडी आणि हो आजच्या व्लॉग मध्ये एक खासियत आहे जी सगळ्या साड्यांवर भारी आहे ती म्हणजे प्रत्येक साडीचं कॉन्ट्रास्ट हे प्रचंड डिफरंट आहे म्हणजे आजपर्यंत कदाचित तुम्ही असं कॉन्ट्रास्ट बघितलंच नसणार डोहाळ जेवणासाठी उत्तम साडी आहेत कसे कॉन्ट्रास्ट हवे तर तुम्ही पुढील हे कॉन्ट्रास्ट घेऊ शकता जे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे वन ऑफ द बेस्ट उत्तम सुरेख कलेक्शन आहे मैत्रिणीनो तर जाऊयात सेकंड साडीकडे दुसरी जी साडी आहे ती आहे डार्केस्ट अशा शाई कलरची आणि मैत्रिणीनो आजच्या साडीमध्ये तुम्हाला सिल्वर जरी करण्यात आलेली आढळेल माझ्याकडे चंद्री साऱ्यांचं सुरेख कलेक्शन आहे मग ते प्युअर कतान असू देत किंवा सेमी चंदेरी असू देत किंवा चंदेरी कॉटन सिल्क असू दे त्या प्रत्येक चंदेरी साडीमध्ये विशिष्ट अंतरावर एक बुट्टा असतो असतो जो की जरीचा आणि त्या बुट्ट्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक आहे म्हणजे जर तुम्हाला चंदेरी साडीची मिळती जुळती साडी हवी असेल तर तुम्ही या टाइपची कोरा सिल्क ही घेऊ शकतात कारण यावर देखील सुरेख असे बुट्टे आहे उत्तम साडी आहे तर मैत्रिणीनो सगळ्यात पहिले साडीच्या पुढे एक मीटर पेक्षा मोठ ब्लाउज आहे साडीच सा, सुंदर असा पदर आहे त्यानंतर ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईप येणार आहे जी की उत्तम दिसेल अतिशय सुरेख साडी आहे साडी शेवट पर्यंत भरीव आहे प्राइस आहे चोवीसशे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेख अशी छान पोपटी आणि कथे कलरची मैत्रिणी कथे कलर हा फर्स्ट टाइम तुम्हाला ग्रीन कलर च्या कॉम्बिनेशन मध्ये दिसला असेल अतिशय सुरेख अशी साडी आहे तर चला मग सगळ्यात पहिले बघूयात आपण साडीचं ब्लाऊज साडीच्या पुढे कोरा सिल्कचं साडीचं असं सा ब्लाउज आहे जे की अधिक सुरेख आहे साडीचा पदर म्हणाल तर उत्तम असा भरीव पदर आहे संपूर्ण साडी तुम्हाला या टाईप येणार आहे उत्तम कलेक्शन आहे मैत्रिणींनं अतिशय उत्तम तुम्ही साडीचं फॅब्रिक बघू शकता किती सुरेख फॅब्रिक आहे खांद्यापर्यंत म्हणजे जिथं आपण निरी खोचतो तिथपर्यंत ऑरेंज कलर आणि पुढे सिल्वर साडीचा पूर्ण त्याची जरी येणार आहे उत्तम साडी आहे प्राईज आहे ती म्हणजे चोवीसशे त्यानंतर जी जी साडी आहे ती आहे मिल्क व्हाइट कलरची आणि साडी मिल्क व्हाइट कलरची असल्यामुळे त्यावर सिल्वर जरीचा बुट्टा आहे आणि म्हणून साडी प्रत्यक्षात प्रचंड सुरेख दिसते मैत्रिणीनो साठी किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये उत्तम साडी शोधता आहात तर ही साडी तुम्हाला खूप बेस्ट लुक क्रिएट करून देईल साडीचं कॉम्बिनेशन जरी लाल आणि मिल्क व्हाईट असलं तरी पण जरी ही त्याची सिल्वर आहे त्यामुळे साडीचं जे लुक आहे ते, ते अधिक आहे तुम्ही स्वतः बघू शकता साडी किती सुरेख दिसते आहे अतिशय उत्तम कलेक्शन आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे साडी शेवटपर्यंत तुम्हाला या टाईपची येणार आहे तुम्ही बघू शकता किती उत्तम असं कलेक्शन आहे साडी फुगेल का असा प्रश्न जेव्हा तुमचा येतो तेव्हा माझं उत्तर नाही असतं कारण कोरा सिल्क जी साडी आहे ती अजिबात न फुगणारी खूप सुरेख दिसणारी आणि उठावदार दिसणारी अशी साडी आहे आता मैत्रिणीं साडीच्या पुढे ब्लाउज असल्यामुळे तुम्हाला मी मागून पदर घेऊन दाखवला पण तुमच्या समोर प्लेट्स आहे काहीही फुकणार नाही साडीची प्राइस आहे ती म्हणजे चोवीसशे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेख अशा छान डार्क रेड कलरची आणि ग्रीन कलरची आजच्या ब्लॉग मध्ये जितकेही कॉम्बिनेशन आहे त्यातले काही जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय ट्रॅडिशनल आहे त्यातल्या त्यात सिल्वर जरी बेसवर आहे जर तुमच्याकडे लाल आणि हिरो कॉम्बिनेशन तर प्रत्येकाकडे असतं अगदी प्रत्येकाकडे पण ते सिल्वर जरीतलं आहे का एकदा हे तपासून बघा सुरेख साडी आहे साडी शेवट पर्यंत अतिशय उत्तम आहे म्हणजे एखाद्या फंक्शन साठी बेस्ट काहीतरी शोधत आहात तर हे जे कलेक्शन आहे ते उत्तम आहे आणि सुरेख अशी साडी बेस्ट अशी साडी आहे मैत्रिणींनो उत्तम कलेक्शन आहे प्राइस आहे चोवीसशे त्यानंतरचा जो कलर आहे तो आहे पीच आणि राणी कलर अतिशय सुरेख दिसणारी साडी मैत्रिणींनो आणि सगळ्यात मेन म्हणजे रिसेप्शन साठी किंवा अगदी तुम्ही नवीन नवरी आहात आणि पहिल्यांदा कुठेतरी छान फंक्शन अटेंड करायचं आहे त्यावेळेस कशी मी साडी नेसू असा जेव्हा प्रश्न तुम्हाला पडतोय त्यावेळेस तुम्ही या टाईपची पीच आणि राणी कलरची सिल्वर जरीतली साडी घेऊ शकतात खरोखर अतिशय उत्तम म्हणजे कोणीही मागे वळून बघेल इतकं सुंदर कॉम्बिनेशन आणि इतका सुरेख तो कलर प्रॉपर पीच कलर हा खूप कमी साड्यांमध्ये बघायला मिळतो आणि या साडीचा सा जो रंग आहे तो प्रॉपर पीच आहे अतिशय उत्तम कलर आहे उठावदार साडी आहे सिल्वर जळीमुळे साडीचं सौंदर्य अधिक येत आहे आणि मोस्ट ब्युटिफुल अशी साडी आहे प्राइस आहे चोवीसशे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेख पैकी अशा पोपटी कलरची ज्याला आपण शेवाळी कलर म्हणतो ऍक्च्युली पोपटी नाही नो डोहाळ जेवणासाठी उत्तम साड्यांचं सा कलेक्शन तुम्ही बघता आहात तर या ब्लॉग मधील तीन ते चार साड्या ज्या तुम्हाला खूप उपयोगी ठरतील साडीचं सा जे कॉन्ट्रास्ट आहे ते डार्क लाईट शेड मध्ये आहे म्हणजे डार्क बॉटल ग्रीन असं ब्लाउज आहे आणि सुरेख अशी शेवाळी कलरची साडी आहे उत्तम कलेक्शन आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे सिल्वर जडी असल्यामुळे साडीचं सा जे सौंदर्य आहे ते खूप अधिक आहे साडी अजिबात फुगणार नाही सुरेख दिसेल आणि बेस्ट साडी आहे त्यानंतरची साडी आहे मैत्रिणीनो ती आहे डार्क अशा येल्लो कलरची ज्याला आपण टर्मरिक येल्लो कलर म्हणतो खूप सुरेख दिसणारी म्हणजे स्वतः नवरी असाल स्वतःच्या हळदीसाठी काहीतरी डिफरंट शोधत आहात तर हे कलेक्शन तुमच्यासाठी उत्तम ठरेल असं मला वाटतं साडीचं सा कॉन्ट्रास्ट खूप सुरेख आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे भरपूर वेळा प्रश्न असतो की ताई साडीचं ब्लाऊज मोठं येईल का कारण डिझायनर शिवायचं आहे साडी डिझायनर असल्यामुळे ब्लाउज एक मीटर ऐंशी मीटर पेक्षा म्हणजे जवळजवळ एक मीटर देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुरेख असं डिझायनर ब्लाऊज यासोबत शिवू शकतात उत्तम कलेक्शन आहे साडीचा रंग खूप जास्त सुरेख आहे अतिशय सुरेख रंग साडी शेवटपर्यंत भरीव आहे अतिशय उत्तम असं कलेक्शन आहे आणि या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त चोवीसशे डोहाळ जेवणासाठी ट्रॅडिशनल असं काहीतरी शोधता आहात तर हा रंग लाल आणि डार्क हिरवा किंवा गच्च हिरवा तुम्हाला खूप साजेल आणि सोबेल त्यातल्या त्यात काहीतरी न्यू लुक येईल कारण साडीमध्ये सिल्वर जरी आहे उत्तम असं कलेक्शन आहे आणि ही साडी तुम्हाला मी पहिल्यांदाच बोलली होती की चंदेरी सारखं लुक देते कारण विशिष्ट अंतरावर नाजूक असे बुट्टे आहे साडी दिसताना खूप सुरेख आहे वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे माझ्या सप्तशृंगी मधलं साडी भरीव आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे चोवीसशे त्यानंतर आजच्या ब्लॉग मधली शेवटची पण सगळ्यात सुंदर सगळ्यात डिफरंट कॉम्बिनेशन ते म्हणजे पोपटी आणि लिंबू पिवळा कलर लिंबू पिवळा कलर हा तुम्ही फक्त महेश्वरी मध्येच बघितला असणार पण आज तुम्ही तो बघणार आहे तो म्हणजे कोरा सिल्कमध्ये साडी मला प्रत्यक्षात दिसताना इतकी सुरेख दिसते आहे कारण ब्लाउजचा देखील रंग खूप वेगळा आहे आणि त्यानंतर साडीचा सा जो पदर आहे तो संपूर्णपणे भरीव आहे लिंबू लेमन येल्लो कलर आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही या टाईपची ही साडी घालाल तेव्हा तुम्हाला दहा जणी विचारतील की साडीचा सा रंग हा किती सुरेख आहे इतकी सुंदर साडी आहे प्रत्यक्षात मला जितकं तुम्हाला एक्सप्लेन करता येतं तितके मी एक्सप्लेन करून सांगते पण खरोखर प्रत्यक्षात ही साडी प्रचंड सुरेख दिसते आहे हे तुम्हाला हातात पळल्यावर पडल्यावरच कळणार सुरेख साडी आहे शेवटपर्यंत भरीव आहे प्राइस आहे फक्त आणि फक्त चोवीसशे तर मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग आय होप की आज जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आणि मैत्रिणींनो कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये त्यामुळे तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात तुमचं पेमेंट आलं की एक दहा मिनिटाच्या आत तुम्हाला बिल येईल आणि तुमची जी साडी आहे ती आमच्या सप्तश्रीमधून हो डिस्पॅच होईल त्यानंतर येऊयात ज्वेलरीकडे आज मी खूप सुंदर नाजूक असा लफ्फा घातलेला आहे अतिशय नाजूक जो की तुम्हाला प्रत्येक साडीवर जाईल आणि याची जी प्राइस आहे ती आहे फक्त आणि फक्त सोळाशे याबरोबर तुम्हाला एअरिंग पण मिळणार आहे आणि बुगडी पण तुम्ही बघू शकता थ्री हंड्रेडची बुगडी आहे सुंदर अशी एअरिंग आहे आणि बेस्ट असं कॉम्बो आहे आणि युनिक असं कलेक्शन आहे तर मैत्रिणी असा होता आजचा ब्लॉग आणि हो प्लीज मला फॉलो करायला विसरू नका कारण हल्ली मी बघते की तुम्ही थोड्या थोड्या मैत्रिणी कमी मला फॉलो करताय तर नक्की जर तुम्हाला वाटत असेल की आपली आणखी मोठी फॅमिली व्हावी तर प्लीज मला फॉलो करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरही मला फॉलो करा प्रियांका विस्पुते टेन ही माझी इन्स्टाग्राम आयडी आहे सो so, भेट्यात पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय टेक्र थँक्यू सो मच